नमस्कार, आज मी तुम्हाला दही सँडविच कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे। सिंपल रेसिपी आहे आणि खायला खूप छान लागतं हे सँडविच। चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया। हे मी एक कप दही घेतला आहे आणि कॉटनचा कपडा घेतला आहे। आता हे आपल्याला यातलं पाणी थोडं काढून टाकायचं आहे, त्यामुळे कॉटनच्या कपड्यामध्ये हे रॅप करून साधारण एक तास ठेवायचं आहे, अर्धा तास किंवा एक तास ठेवायचं आहे। जर तुम्हाला थंड सँडविच हवं असेल तर हे फ्रीजमध्ये एक तास किंवा अर्धा तास ठेवायचं। एक किंवा अर्धा तास झाला की आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे बघा, मस्त घट्ट असं दही झालं आहे, ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यात मी 5 ते 6 चमचे मायोनीज घेतला आहे, एगलेस मायोनीज घेतला आहे मी, आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेली कोबी घातली आहे, अर्धा गाजर किसून घातला आहे, एक भोपळी मिरची बारीक चिरून घातली आहे, आणि तुम्हाला जर कॉर्न घालायचे असतील तर ते थोडे उकडून घालायचे। अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सँडविच बनवायला घेऊया। हे मी व्हीट ब्रेड घेतले आहे, त्याचे मी कॉर्नर काढणार नाही आहे। तुम्हाला जर काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता। आणि हे आता आपण जे स्टफ बनवलेलं ते ह्यावर स्प्रेड करायचं आहे। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि आता दुसरा ब्रेड ठेवून थोडं हळूवारपणे प्रेस करायचं आणि कापून घ्यायचं। जर तुम्हाला भाजायचं असेल तर वरती बटर लावून तुम्ही दोन्ही बाजू रोस्टही करू शकता। तर हे बघा, हे सँडविच रेडी झालं आहे। अतिशय सिंपल आणि खायला खूप छान लागतं। गर्मीच्या दिवसात हे तुम्ही सँडविच करून खाऊ शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय।